आज राज्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी महायुतीला महाविकास आघाडीला किती जागा मिळतील याबद्दल अंदाज वर्तवलेत. बघूयाच या संदर्भातल्या 9 बातम्या. देशभरात इंडिया आघाडीला 272 जागा मिळतील. केंद्रात सत्ताबदल निश्चित. भाजपला साधं बहुमतही मिळणं अवघड. पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. अब की बार 400 पारचा नारा. मोदींच्या अंगलट आल्याचीही टीका. राज्यात महाविकास आघाडीच्या 32 ते 35 जागा निवडून येणार. अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही तर शिंदे गटाच्या 3 ते 4 जागा येणार. पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. देशात काँग्रेस 240 जागा लढवत आहे. त्यांचा पंतप्रधान कसा होणार? काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिवसा स्वप्न पडू लागली. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर बावनकुळेंचा टोला. पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या जिल्ह्यातील खासदार निवडून येणार का याचं उत्तर द्यावं. त्यांनी दिल्लीच्या गप्पा मारू नयेत. पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या वक्तव्याला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. 2014 आणि 2019 चे सर्व रेकॉर्ड यावेळी मोडतील. राज्यातील आमचं 45 जागा जिंकण्याचं मिशन यशस्वी होईल. मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास. भाजपला देशात 200 वर जागा मिळणार नाही. भाजपच्या मित्रपक्षांना 30 ते 32 जागा मिळतील. राऊतांचं वक्तव्य. राज्यात महायुतीला 16 ते 17 जागा मिळतील. भाजपला 12 ते 13. शिंदे गटाला 2 ते 3 जागा तर अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही. रोहित पवारांचं वक्तव्य. सर्व ज्योतिष सांगत आहेत 4 जूनला चित्र स्पष्ट होईल. येत्या निवडणुकांवर परिणाम होण्यासाठी अशी वक्तव्य. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर भुजबळांची टीका. राज्यात महाविकास आघाडी 30 ते 35 जागा जिंकेल. त्याचा परिणाम महाराष्ट्र सरकारवर होईल. लोकसभेच्या निकालानंतर अस्वस्थता वाढून अनेकांचा कल आमच्याकडे येण्याचा असेल. शरद पवार गटाच्या जयंत पाटलांचा दावा.